प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी अपशब्द काढल्याबद्दल फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला. अखिल मानवजातीला शांतता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारे, प्रेमभाव जागृती निर्माण करून समतेचा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रा यांनी अपशब्द वापरून जगात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा मूर्ख व्यक्तीचा आम्ही निषेध करत आहोत. मानवतेची शिकवण देणाऱ्या मोहम्मद पैगंबराबाबत अपशब्द वापरून फ्रान्सच्या राष्ट्रपतीने आपली मूर्खता सिद्ध करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचा आम्ही काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करत आहोत. अशा आशयाचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष रियाज उर्फ राजू कुरेशी, कार्याध्यक्ष गफूर शेख, उपाध्यक्ष सरफराज फारूक शेख, अनिश शेख, इरफान शेख, सचिव गौर कुरेशी, प्रसिद्धीप्रमुख सरफराज शेख, संघटक आसिफ शेख संदी, आमिर शेख, अल्ताफ शेख, महबूब लाल खा, अरबाज खान, अदान शेख, शिवा बेडदूर, राजेश मदरी, सद्दाम नदाब, मोहम्मद शेख, आफताब शेख, शुएब शेख, एजाज कुरेशी यांची उपस्थिती होती. हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में जो फ्रांस की जो प्रधान है राष्ट्रपति जो उन्होंने जो मोहम्मद पैगंबर के वास्ते जो गलत जो बोला है उसके वास्ते हम सोलापुर शहर राष्ट्रवादी अल्पसंख्यक की जानिब से हम निषेध करते हैं इस चीज़ का. और इस निषेध केस में हमारे कार्याध्यक्ष गफूर भाई शेख, वो उपाध्यक्ष सरफराज शेख, वो दोस्त ऋषि और सरफराज शेख ऐसे मिलकर हम कलेक्टर साहब को निवेदन दिए. जगाला शांततेचं, मानवतेचं व बंधुभावचं संदेश देणारे प्रेषित मोहम्मद साहेब यांच्याबद्दल फ्रान्स या देशाचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी जे चुकीचे अपशब्द काढलेले आहेत व त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न विविध प्रकारे केलेला आहे, काही कार्टून प्रमाणे आणि काही त्यांनी अपशब्द वापरलेला आहे, त्याच्या विरोधात आज आम्ही राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं तीव्र कडी निंदा करतो. तसेच हा झालेला प्रकार अतिशय अपमानास्पद आहे व एका विशिष्ट समाजाला उद्देशून झालेला आहे. जसं की आपल्याला माहित आहे, देशभरात मुसलमान समाज हा मोठ्या प्रमाणावर आहे, त्यांना भडकवण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे. या हे जी आम्ही तीव्र निंदा करतो व झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करतो.